यंदाही ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रे अक्षता सोहळा मानकरी आणि मोजक्या भक्तगणांच्या उपस्थित पार पडला असा असलं तरी भक्तीची तितकीच प्रचिती दिसून आली कोरोनाचं संकट दूर होऊ द्या असं साकडं घालण्यात आलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा म्हणजे सोलापूरचा आध्यात्मिक असा ठेवा मानला जातो यात्रा सोहळ्यातील प्रत्येक विधीला आणि कार्यक्रमाला भक्तिसागराला उधाण आलेलं असतं यंदाचं वर्ष देखील याला अपवाद ठरलं मानकरी आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी अक्षता सोहळा पार पडला अक्षता सोहळा हा मर्यादित स्वरूपात पार पडलेला असला तरी भक्तिभावाची प्रचिती ही नेहमीसारखीच होती अवघं सोलापूर शहर चैतन्यमय वातावरणानं भारावून गेलं होतं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा अक्षता सोहळा प्रत्येकानं याची देही याची डोळा अनुभवला दरम्यान इकडे अक्षता सोहळ्यासाठी मान्यवरांची उपस्थिती होती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आमदार प्रणिती शिंदे पोलिस आयुक्त हरीश बैजल माजी नगरसेवक जगदीश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्यासह अन्य मान्यवर अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होते प्रत्येकानं सिद्धरामेश्वर चरणी साकडं घालताना कोरोनाचं संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना केली कोरोनाविषयीच्या सर्व त्या नियमांचं पालन करून अक्षता सोहळा पार पडला पुढील वर्षी सर्व भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडावा अशी भावना धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली वर्षीची यात्रा गेल्या वर्षीप्रमाणे अतिशय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं थोडक्या लोकांमध्ये या ठिकाणी पार पडली अशा पद्धतीनं यात्रा होणं हे आपल्या सर्वांनाच नवीन आहे त्यामुळं कर्नाटक आंध्र आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्ये भक्तांना यापासून वंचित राहावं लागलं याचं दुःख देवस्थान समितीला आहे परंतु ज्या पद्धतीनं शासनाने नियम करून दिले होते त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची संपूर्ण काळजी घेऊन ह्या पद्धतीचं थोडक्यामध्ये गेल्या वर्षीचंच आपण केलेलं आहे यात्रा ही भरवलेली आहे गड्डा जे करमणुकीचे कार्यक्रम आहे तेही ह्या वर्षी होऊ शकले नाही ह्याचंही दुःख त्या ठिकाणी आहे आम्ही सिद्धेश्वर चिरणी एवढीच प्रार्थना करतो की कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीपेक्षा जरी सौम्य असला तरी तो वाढू नये आणि सर्वांनाच सिद्धेश्वर भक्तांना सोलापूरच्या नागरिकांना आयु आरोग्य लाभावं कोरोनाचं संकट टळावं आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं आमदार प्रणिती शिंदे यांनी आपण दरवर्षी अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित असतो आज मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला मात्र तीच आध्यात्मिक अनुभूती इथं आली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आत्ताच अक्षता सोहळा व्यवस्थितरित्या पार पडला काठ्या नव्हत्या पण योगदंडाच्या माध्यमातून तो तो सोहळा पार पाडला काळादी साहेब आणि सगळे जे मानकरी आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या आयोजन केलेलं पण मी सिद्धरामेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करते की हे जे करोनाचं संकट आहे ते कायमस्वरूपी संपव आणि आमच्या सोलापूरकरांना चे जे काही इच्छा आकांक्षा मनोकामना असतील ते पूर्ण कर आणि पुढच्या वर्षी एकदम गड्डा पण भरू देत आपला अक्षता सोहळा पण भरू देत आणि सगळं जे नेहमीप्रमाणे भरभरून असतं आपल्या सोलापुरात तसंच पुन्हा एकदा येऊ देत अशी मी प्रार्थना माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी नंदी ध्वज मिरवणूक निघाली नाही याची हुरहुर मनाला वाटते मात्र शेवटपर्यंत सर्वांनी यासाठी प्रयत्न केले याचं समाधान वाटत असल्याचं म्हटलं लोकांना त्या ठिकाणी आलं कारण खाली पन्नास लोकांच्या उपस्थिती त्यांना अक्षता सोहळा पार पडायचा होता म्हणजे एक तास सद्भक्तांना त्या थे ठिकाणी ठेवण्यात आलं आणि खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतो पोलिस आयुक्त बैजलसाहेबांचं की त्यांनी इतर पक्ष पन्नास साठ लोक मी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो अक्षता सोहळा सुरू असताना त्यांना कॉल आला आणि त्यांनी लगेच त्या लोकांना बोलवलं आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी जे पासधारक होते म्हणजे जे पास, पास अकरा दहा ते बारा घेतलेले होते ते बाहेर उभारले होते तासन तास उन्हामध्ये त्यांना बोलून त्यांच्या समेत अक्षता सोहळा पार पडला खरंच मनापासून जरी ओमिक्रॉनचं संकट पन्नास लोकांचं मर्यादा त्या ठिकाणी असलं तरी त्यांनी जे काही एक माणुसकी म्हणून आणि शिवसिद्धरामेश्वर कदाचित त्यांच्या मनामध्ये गेले असतील सांगितलं असेल तो भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला असेल आणि त्यांनी ते या ठिकाणी सर्व सद्भक्तांना सामावून घेतलं त्याबद्दल खरोखरच सोलापूर शहराच्या वतीने त्यांचा मनापासून मी आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांनी कोरोना संदर्भातील नियमांना भाविकांचं सहकार्य मिळालं सिद्धरामेश्वर कृपेनं कोरोनाचं संकट दूर होऊ दे पुढील वर्षी सर्व भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा होऊ दे अशी भावना व्यक्त केली इतर येऊ शकत नसतात त्यासाठी आपण आपल्या इन चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना घर बसल्या या ठिकाणी अडुसष्ट लिंग तेल अभिषेक असेल किंवा अक्षता सोहळा असेल हो भावनाचा असेल किंवा दो दारू गोळ्याचं मनोरंजनचं कार्यक्रम असेल आपल्या इन चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दाखवता विशेष म्हणजे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस ह्या दोन वर्षामध्ये कोविड आणि ओमेक्रॉन असल्यामुळं लोकांना या ठिकाणी हा सण बघता येत नसल्यामुळं विशेष म्हणजे इन चॅनलचे चा, ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहरामधल्या लोकांना घरात बसून या ठिकाणी अडुसष्ट लिंगाचा असेल किंवा अक्षदा सोहळ्याचा कार्यक्रम असेल आणि उद्या जो आ, मकर संक्रांतचा हो मावनाचा कार्यक्रम आहे आणि परवा दिवशी गोळ्याचा कार्यक्रम असतो हो मावनाचा कार्यक्रम उद्या आहे आणि आजचा देखील जो सकाळी दहा ते अक साडे दहा अकरापासून ते तो साडेबारा एक वाजेपर्यंत जो आपण अक्षता सोळाचा या पण या ठिकाणी संपन्न झाला त्याचा देखील आपण इन चॅनलच्या माध्यमातून घरी बसले बसून लोकांना हा थेट प्रक्षेपण केलात आणि त्यांचे सर्व स्टाफला मी या ठिकाणी सोलापूरकरांच्या वतीने व माझ्या वतीने खूप खूप या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या सौभाग्यवती देखील या अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होत्या त्यांनी याबाबत बोलताना आज हा अक्षता सोहळा गर्दीविना पार पडतोय याची खंत वाटते मात्र या मंगलमय मा अशा वातावरणानं आपण भारावून गेलो आहोत असं म्हटलं पण लोक जास्त असं वाटलं गुरुवारी अक्षता सोहळा पार पडल्यानंतर आता शुक्रवारी यात्रेतील होमविधी असणार आहे इथंही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानकरी आणि मोजके भाविक उपस्थित असतील भाविकांचं लक्ष या होमविधीकडं लागलेलं असणार आहे तर इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं या होम होमविधीचं थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह करण्यात येणार आहे